उद्या बहुमत चाचणी होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येते. जवळपास 24 तासांचा कालावधी जो आहे जो या ठिकाणी देण्यात आलाय. 27 नोव्हेंबरला या ठिकाणी बहुमत चाचणी, 27 नोव्हेंबरला म्हणजे उद्या बहुमत चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे मोठा दबाव जो आहे तो भाजप समोर असू शकतो. उद्या संध्याकाळी 5 वाजता बहुमत चाचणी सिद्ध करावी लागणार आहे. त्यामुळे आता मोठी अडचण असेल भाजप समोर. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस अजित पवार सरकार विरुद्ध महाविकास आघाडीनं कोर्टात याचिका दाखल केली होती आणि याच संदर्भात कोर्टानं आपला निर्णय जो आहे तो दिलेला आहे. आणि उद्या आता बहुमत चाचणी सिद्ध करावी लागणार आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता बहुमत चाचणी सिद्ध करावी लागेल. गुप्त मतदान नको तर लाईव्ह टेलिकास्ट करा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी कोर्टानं केलेली आहे. याआधी अजित पवारांनी या ठिकाणी गुप्त मतदान नको तर लाईव्ह टेलिकास्ट करा अशा प्रकारचं मत या ठिकाणी कोर्टानं मांडलेलं आहे. सध्याची मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज आपण या ठिकाणी पाहतोय ती म्हणजे बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी किती वेळ दिला जाईल याचीच उत्सुकता लागून राहिली होती. मात्र आता उद्या बहुमत चाचणी सिद्ध करावी लागणार आहे आणि त्यासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत देखील दिली गेली आहे. तर आपल्यासोबत साम टीव्हीचे संपादक निलेश खरे सर जोडले गेलेले आहेत. निलेश सर, उद्यापर्यंतची वेळ बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी देण्यात आलेली आहे, एक मोठा निर्णय म्हणावा लागेल, काय सांगाल? आपण काहीच वेळापूर्वी भक्ती बोलत होतो की साधारण 24 तासाची वेळ जी आहे ती सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं, कारण 2 दिवस या अगोदरच भाजपला मिळालेले आहेत न्यायिक प्रक्रियेमध्ये आणि त्यामुळे 24 तासापर्यंतची वेळ दिली जाऊ शकते. त्याच स्वरूपामध्ये 24 तासाची वेळ जी आहे ती या ठिकाणी भाजपला देण्यात आलेली आहे बहुमत सिद्ध करण्यासाठी म्हणून. आणि लोकशाहीची मूल्यांची जपणूक व्हावी अशा स्वरूपाचं एक मत जे आहे तेही न्यायिक प्रक्रियेमध्ये व्यक्त करण्यात आलेले आहे. इतकंच नाही तर डिव्हिजन ऑफ वोट म्हणजे मतांच्या विभागणीनं ही बहुमत चाचणी व्हावी असेही स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण, कारण अनेकदा आवाजी मतदानानं बहुमत सिद्ध करून वेळ मारून दिली जाते आणि त्यानंतर विरोधक फक्त गाजावाजा आरोप प्रत्यारोप करत राहतात, लोकशाही मूल्य जी आहेत ती तुडवली जातात. हे होऊ नये म्हणून न्यायालयानं खबरदारी घेतली आहे. या ठिकाणी मध्ये मुख्यतः डिव्हिजन ऑफ वोट, मतांची विभागणी व्हावी, थेटपणे मतं जी आहेत ती फ्लोअरवर दिसावीत. एक आकडा आपल्याला नेहमी डिजिटल बोर्डवर पाहायला मिळतो तसा आकडा डिजिटल बोर्डवर दिसावा असे स्पष्ट निर्देश जे आहेत ते न्यायालयानं दिलेत. इतकंच नाही तर याचं लाईव्ह टेलिकास्ट व्हावं असेही निर्देश न्यायिक प्रक्रियेने दिलेले आहेत, सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल संवैधानिक प्रक्रियेसाठीचा म्हणून आणि लोकशाही प्रक्रियेसाठीचा म्हणून सर्वोच्च न्यायालयानं थेटपणे लाईव्ह टेलिकास्ट करा अशा स्वरूपाचे निर्देश देणं, अशा स्वरूपाचे संकेत देणं अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे. इतकंच नाही तर डिव्हिजन ऑफ वोट सांगितलं आहे आणि त्यामुळे अध्यक्ष जरी भाजप प्रणित किंवा भाजपच्या बाजूचे असले, प्रोटीन स्पीकर किंवा पूर्ण वेळ अध्यक्ष, तरीही त्यांना एकतर्फी निकाल देता येणार नाही. मतांची विभागणी, मतं मोजणी ही करावीच लागेल आणि त्याच माध्यमातून बहुमत सिद्ध होईल. आणि त्यामुळे मोठी अडचण जी आहे ती या ठिकाणी भाजप आणि अजित पवारांसमोर निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. न्यायिक प्रक्रियेमध्ये कोणताही हस्तक्षेप आपण राज्यपालांच्या कार्यक्षेत्रामध्ये आणि विधिमंडळाच्या कार्यक्षेत्र साहब को दिया था. थोडस थांबवते निलेश सर, तुम्हाला टाइम कम करके फडणवीस सरकार को अपना बहुमत साबित करने के लिए 27 नवंबर 2019 तक शाम 5 बजे तक दिया है, उसमें उनको प्रो टेम स्पीकर अपॉइंट करना है और वो प्रो टेम स्पीकर ही मेंबर को शपथ दिलवाए गए और ये पूरी कार्यवाही कल शाम 5 बजे के पहले खत्म करनी है, ऐसे आदेश माननीय राज्यपाल साहब को जो शीर्ष अदालत है उन्होंने दिए हैं और यह पूरी प्रोसीजर जो है वो ट्रांसपेरेंट मैनर से होनी चाहिए. ऐसा भी सर कांग्रेस की सरकार बनाएंगे,
निश्चित रूप से कोर्ट का फैसला ऐतिहासिक है और आज का फैसला भारतीय लोकतंत्र में एक मील का। बस ये ऑर्डर पास करते हुए शीर्ष अदालत ने लिया है, जो भी बम्बई केस हो, कर्नाटका केस हो, ऐसा एक केस का पूरा उपयोग इस जजमेंट में माननीय सर्वोच्च अदालत। महत्त्वाचं म्हणजे भाजपला हा एक मोठा धक्का दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय, कारण एक महत्त्वपूर्ण निकाल जो आहे तो कोर्टानं दिलेला आहे। 24 तासात भाजपला आता बहुमत चाचणी जी आहे ती सिद्ध करावी लागेल। संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत जी आहे ती देण्यात आलेली आहे। सध्याची मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज आपण या ठिकाणी पाहतोय। महाराष्ट्रात जो सत्तेचा पेच निर्माण झालेला आहे त्यावर कोर्टानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे। आपल्यासोबत साम टीव्हीचे संपादक निलेश खरे सर पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। निलेश सर, भाजपला हा एक मोठा दणका मानला जातोय, कारण 24 तासांची वेळ आहे त्यांच्याकडे। आपल्यासोबत पुन्हा एकदा निलेश सर जोडले गेलेले आहेत। निलेश सर, भाजपला हा एक मोठा दणका मानला जातोय, कारण केवळ 24 तासांची वेळ जी आहे ती बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी त्यांना देण्यात आलेली आहे। काय आव्हानं असतील, काय अडचणी असतील आता भाजपसमोर? या ठिकाणी भाजपच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय जो सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे तो हे सांगतो की प्रोटाईम स्पीकर म्हणजे तात्पुरत्या स्वरूपामध्ये जो हंगामी अध्यक्ष निवडला जातो शपथविधीसाठी म्हणून त्यालाच अधिकार देण्यात आलेले आहेत।